रविवारसाठी खास मेनू घेऊन आली आहे आज मी तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे होम मेकर सुप्रिया लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत बिर्याणी आपण घरी बनवलेली आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम छान एकदम सोपी विकतसारखी चिकन बिर्याणी घरी कशी बनवायची आणि त्याची ही ग्रेव्ही आहे तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही किती छान थीक बनलेली आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि चवीला पण तितकीच छान आहे कशी बनवली पाहिजे चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ हो तर हे आपण घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन तर ह्या चिकनला आपण आता पहिल्यांदा मॅरिनेट करून घ्यायचं आहे बिर्याणी बनवताना मॅरिनेट करणं हे फार महत्त्वाचं आहे तर इथे घेतलेलं आहे अल्लं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना ह्यांची पेस्ट तर मी इथे दोन चमचे पेस्ट वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी इथे दोन चमचे मोठे चमचे भरून आपण पेस्ट वापरली आहे तर इथे मी दही घेतलेलं आहे दही आहे चार चमचे पण दही मी इथे गाळणीने त्यातील पूर्ण पाणी काढून फक्त घट्ट दही असतं ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे घालती आहे हळद हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि हळद घालून झाल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुवडीनुसार नू कमी जास्त करू शकता हा चमचा थोडा छोटा आहे त्यामुळे मी थोडंसं आणखीन टाकलेलं आहे पण एक चमचा काश्मीरी मिरची पावडर तुम्ही ते टाकू शकता त्यानंतर हा मी घरी बनवलेला माझा बिर्याणी मसाला आहे तो घालती आहे आणि आता मी त्याच्यानंतर घालणार आहे माझा सिक्रेट मसाला मी जशी ऑर्डरसाठी बनवते बिर्याणी तशी मी इथे बिर्याणी तुम्हाला बनवून दाखवते ह्याच्या आधी ही व्हेज बिर्याणीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तीही नक्की एकदा चेक करा त्याबरोबरच बिर्याणीच्या दोन ते तीन रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहेत त्या चेक करा त्यामध्ये छोले बिर्याणी आहे मटन बिर्याणी आहे झटपट सूप बिर्याणी आहे तर मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे एक चमचा त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घालताना लक्षात ठेवायचं आहे की आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे त्या पेस्टमध्ये तर कांदा लसूण मसाल्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर अपलोड आहे तोही नक्की एकदा चेक करा तर हे सगळं सग आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी आणि हा मसाला सगळ्या त्या पेस्ट चिकनच्या पीसेसना लागणं फार महत्त्वाचं आहे आता ह्याच्यामध्ये दह्याचं प्रमाण कसं डिपेंड ठेवायचं हे पण फार महत्त्वाचं आहे बरेच जणं दही भरपूर वापरतात आणि काही जण फारच कमी वापरतात तर प्रत्येक पीसला दह्याचं कोटिंग किंवा ह्या सगळ्या मसाल्याचं कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे इथंपर्यंत त्याच्यामध्ये दही पाहिजे आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सगळा मसाला ह्याच्यामध्ये कोट झालेला आहे आता इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पण मी ह्याच्यामध्ये पिळतीये आहे ऑप्शनल आहे पण लिंबू पिल्यानंतर चव खूप छान लागते त्यामुळे थोडा अर्धा लिंबू पिळा लिंबू पिऊन झाल्यानंतर परत मी एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर व्हेज बिर्याणी नक्की ट्राय करा त्याबरोबर छोले ही खूप छान लागते दररोजचे तेज तेज छोले जर खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर छोले बिर्याणीही ट्राय करा तर इथे मी घेतलेले आहेत पाव किलो तांदूळ तर मी ह्या वेळेला जर असं चिकनचं प्रमाण जादा ठेवलेलं आहे तर ह्या ग्लासच्या मापाने मी तांदूळ मोजले आहे दोन ग्लास तांदूळ आहेत आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत एक पंधरा ते वीस मिनटं आपण हे तांदूळ भिजत घालणार आहे तर इथे मी तांदूळ भिजत घातलेले आहेत तर इकडे मी पाणी पण गरम करायला ठेवते आहे तांदूळ भिजून झालेत आपले तर पाण्यामध्ये मसाला टाकायचा आहे तर आपण काय करणार आहे दोन वाटी जिथे आपण दोन वाटी तांदळाला आपण इथे आठ वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे आठ ग्लास पाणी घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी दालचिनी मसाला वेलची स्टार फूल लवंगा हे घातलेलं आहे त्यानंतर तमालपत्र ही आहे ते पण घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी अर्धा लिंबू पिळते आहे त्यामध्ये आणि लिंबू पिऊन झाल्यानंतर त्याच्याबरोबरच त्याची सालही त्यामध्ये टाकते आतापर्यंत जर तुम्ही बिर्याणीच्या माझ्या सगळ्या रेसिपी पाहिला असाल तर तुम्हाला माहीत आहेच की मी लिंबाची साल पण त्यामध्ये टाकते आता गॅस चालू केलं आहे मी आणि आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ थोडंसं मीठ जादा घालायचं आहे कारण पाणी आपण हे नंतर फेकून देतो म्हणजे उकळलेलं पाणी आपण ज्यावेळेला तांदूळ काढतो त्यावेळेला हे पाणी फेकलं जातं त्याच्याबरोबर ते मीठही जातं त्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण जादा ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे घालते एक चमचा तेल तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता पण मी इथे आज तेल घातलेलं आहे तर पाण्याला चांगली उकळी आली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे भिजवलेले तांदूळ पाण्यासकटच मी घातलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि हे सगळा भात तांदूळ आहे ते चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाण्याला चांगली उकळी आली आणि तुम्ही पाहू शकता पाण्याची क्वांटिटी जादा आहे त्यामुळे तांदूळ व्यवस्थित शिजला जातो एकमेकांना चिकटत नाही जर पाणी कमी पडलं तर तांदूळ एकमेकांना चिकटतो आणि आपला तांदूळ पण पूर्ण व्यवस्थित शिजलेला आहे दोन तुकडे होत आहेत आपण ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घेतलेला आहे आता हा आपण पाण्यातून बाहेर काढून निथळून घेऊया तर इथे मी बरिस्ता आहे तो बनवून घेतलेला आहे आणि त्याच तेलामध्ये आता आपण चिकन बनवून घेणार आहे तर इथे मी कांदा घातलेला आहे हिरवी मिरची घातलेली आहे कांदे मी तीन ते चार कांदे आहेत असे उभे चिडून घेतले आहेत मीडियम साईजचे कांदे होते आणि आता आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपण हे कांदे भाजून घ्यायचे आहेत हिरवी मिरची मी एकच वापरले कारण आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर यांची पेस्ट पण इथे परत वापरणार आहे पुदिना वगैरे जी मगाशी पेस्ट वापरली ना ती पण पन पेस्ट आपण इथे परत वापरणार आहे प्लस आपण चिकनलाही ती पेस्ट लावून ठेवली आहे त्यामुळे इथे मी एकच हिरवी मिरची वापरली आहे परत मी इथे एक टोमॅटो असा चौकोनी आकारात कापून घेतलेला आहे तो टोमॅटो मी ह्याच्यामध्ये घालती आहे आणि टोमॅटो घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे करी थे लसून तर इथे मी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना यांची एकत्र जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती मी इथे तीन चमचे घालते आहे मी पुदिना एक्स्ट्रा जो वरती आपण जो जास्त टाकतो तो तसा टाकत नाही मी जास्त करून असा पेस्टमध्येच पुदिना वापरते त्याच्यामुळे जो चिकनचा सा उग्रवास असतो तो नाहीसा होण्यास मदत होते आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे जेव्हा सगळा तो मसाला आपला व्यवस्थित भाजेल त्याच्यानंतर आपण हा चिकन त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि चिकन आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जो आपण बरिस्ता बनवून घेतलेला आहे म्हणजे कांदा तळून घेतलेला आहे त्यातील थोडासा कांदा मी ह्याच्यामध्ये घालते आहे आणि कांदा घालून हे परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता किती छान दिसतो आहे आणि मसाला पण किती छान झालेला आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ आणायचे आहे ते जेणेकरून त्या चिकनला मध्ये जे आपण मीठ घातलं त्याच्यामुळे चिकनला पाणी सुटेल तर आपण ह्याला एक वाफ आणणार आहे आणि आपण जे तिकडे मसाला ज्याच्यात मॅरिनेट चिकन करत ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी नंतर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि मधूनमधून हलवत राहायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे दही फुटू शकतं त्यामुळे मधून मधून आपण हे हलवत राहायचं आहे आणि ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता किंवा मसाला किती छान कोड झाला आहे चिकनला ते तुम्ही पाहू शकता तर आता आपण हे आणखीन वाफ आणूया आणि किती छान हे तयार झालं आहे त्याला पाणी सुटून ते थोडंसं कमी पण झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे जसं मी मगाशी म्हटलं तसं मॅरिनेट करत ठेवलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे नाहीतर नंतर मग काय होतं की भात पूर्ण असा सॉफ्ट होतो खिचडी भातासारखा भात होऊन जातो जर जास्त पाणी झालं तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून हे चांगलं चिकन शिजवून घेऊया तर आपलं चिकन शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता चिकन पण किती छान सॉफ्ट शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही पण छान झाली आहे घट्ट तेव जेवढी मला हवी आहे तेवढी झालेली आहे आणि मसाला पण खूप छान दिसतो आहे आणि आपला मसाला पण चांगला शिजला आहे चिकन पण चांगलं शिजलं आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण बिर्याणीचं लेअरिंग करायला घेऊया तर बिर्याणीसाठी मी इथे दुसरं नॉनस्टिकची हंडी घेतलेली आहे कारण त्याच्यामध्ये बिर्याणी बसणार नाही त्यामुळे तर ह्याच्यामध्ये मी घालते तूप एक चमचा मी तूप घातलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही ते तुपाच्याऐवजी तेल पण वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालेल कारण आपण हे नॉनस्टिकच भांड वापरतो त्यामुळे तर आता काय करायचं आहे आपण जे मट चिकन शिजवून घेतलेलं आहे ते चिकन आपण ह्या हंडीमध्ये घालून घ्यायचं आहे पूर्ण सगळं चिकन आणि त्याची ग्रेव्ही आपण सगळी ह्या हंडीमध्ये घालून घेतलेली आहे आणि ज्या आधीच्या कढईमध्ये आपण चिकन बनवलंय त्यामध्ये मी दोन चमचे तेल पाणी घालून ते पाणी पाण्याने स्वच्छ साफ करून ते पाणी पण मी ह्या हंडीमध्ये घातलेलं आहे कारण आपण हा मसाला कुठेही वेस्ट करणार नाही ह्या मसाल्यामध्ये पूर्ण चिकनची चव उतरलेली आहे त्यामुळे आता आपण काय करायचं आहे आपला भात पण तयार झालेला आहे मघाशी जसा आपण बनवला तसा आणि तो चांगला आपण गाळून पण घेतलेला आहे तर आता आपण काय करायचं ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही पाहू शकता बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे आपलं चिकनची ग्रेव्ही आहे ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित गरम झालेली आहे कधीही तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये ज्यावेळेला बिर्याणी बनवायला ट्रान्सफर कराल त्यावेळेला चांगली ते ग्रेव्ही गरम होणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळं काय होतं की तुमचं जे चिकन आहे जरी शिल्लक राहिली बिर्याणी तरी ती खराब होत नाही दुसऱ्या दिवशी मसाला त्या भांड्यामध्ये व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपण पुढची लेअरिंग करायला घ्यायची आहे प्रत्येकाची बिर्याणी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आता ह्याला तुम्ही पाहू शकता चांगली तरी पण वरती आलेली आहे आणि हे चांगलं गरम झालेलं आहे ह्या स्टेजला आपण आता ह्याच्यावरती घालणार आहे आपण शिजवून घेतलेला भात जर तुम्हाला त्या भातामध्ये गरम मसाला नको असेल जो आपण टाकलेला तो तुम्ही ह्या स्टेजला इथे काढू शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इथे भात घालू शकता आणि भात पाहू शकता किती छान मोकळा शिजलेला आहे आपला आता आपण हा भात सगळीकडे असा पसरून घेऊया आणि मोकळा असा भात ना पाणी जादा घालून आपण शिजवल्यामुळे भात असा एकदम सुट्टा सुट्टा होतो आणि एकदम छान असा फुलतो पण नंतर तर मी ह्याच्यातला गरम मसाला काढलेला नाही आहे मी मसाला हा अख्खा तसाच ठेवलेला हो आहे आणि आता आपण हा सगळा भात ह्याच्यावरती घालून घेऊया तर माझा सगळा भात ह्याच्यावरती घालून झालेला आहे थोडासा खडा मसाला जो आहे तो गार्निशिंगसाठी मी असा वरती ठेवते आहे आणि दिसताना पण खूप छान वाटतं चवीला पण छान लागते पण लुक पण दिसायला छान दिसते आता आपण ह्याच्यावरती काय करणार आहे जो आपण बरिस्ता किंवा तळलेला कांदा जो आहे तो ह्याच्यावरती पहिल्यांदा घालून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना तर कोथिंबीर आणि पुदिना मी ह्या आत्ता घालत नाही ह्याला एक चांगली वाफ आल्यानंतर मग घालते त्याच्यामुळे काय होतं कोथिंबीर आणि पुदिना काळा पडत नाही त्यामुळे काय होतं हिरवा कलर कोथिंबीर आणि पुदिन्याचा टिकून राहतो आणि दिसताना पण आपल्याला खूप छान दिसतं तर हे चांगलं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता की जे भाताचे कण आहेत ते चांगले असे उभे आहेत त्यामुळे बघा किती छान भात सु शिजलेला आहे आता आपला हा भात तयार झालेला आहे ह्याच्यावरती आता आपण घालायचं आहे कोथिंबीर आणि पुदिना त्याच्या आधी मी घालती आहे थोडंसं तूप ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल कसाही आपला भात एकदम सुट्टा सुट्टा झालेलाच आहे पण माझ्या घरी ना बिर्याणीमध्ये ना तुपाचा फ्लेवर जास्त आवडतो त्यामुळे मी इथे वरून परत आणखीन थोडं तूप घालते आणि इथे घातलेलं आहे कोथिंबीर आणि पुदिना आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि आपली ही बिर्याणी तयार झाली आता ही आपण कशाप्रमाणे सर्व करणार आहे तेही मी तुम्हाला इथे पुढे दाखवते आणि हे पाहू शकता आपली बिर्याणी तयार झालेली आहे एकदम छान सुट्टी सुट्टी झालेला आहे भात आणि बिर्याणी कधी पण वाढताना किंवा देताना थोडासा पण पांढरा भात साईडला करायचा आणि मग ही अशी बिर्याणी द्यायला किंवा वाढायला सुरू करायचं आहे आणि भात पाहू शकता किती छान सुट्टा झाला आहे आणि ग्रेव्ही किती छान त्याच्यामध्ये उतरलेली आहे आता मी ह्याच्याबरोबर सर्व केलेलं आहे दहीवालं चिकन आणि ह्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे तीही नक्की एकदा चेक करा त्याबरोबरच सर्व केलेलं आहे तंदुरी सॅलेड किंवा तंदुरी कांदा आणि लिंबू आणि खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन आणि त्याच्याबरोबर वर आहे हिरवी चटणी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू नवीन एका छानशा व्हिडिओबरोबर वर